अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचे साहित्य वाचल्यास भविष्यात त्याचा उपयोग समाजासाठी होईल असा आशावाद दादासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केला। ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान कार्यक्रमात बोलत होते। ते पुढे म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे कार्यकर्तृत्व हे देशासाठी गौरवपूर्ण आहे। एक संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रेरक ठरतील। त्यांनी लिहिलेल्या साहित्यातून मांडलेले विचार त्यामुळेच पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले गेले। श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या या विचारवंताच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप होणे मला महत्त्वपूर्ण वाटते। नगरसेवक आनंद रिठे म्हणाले की महात्मा फुले यांच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांनी या साहित्याचा उपयोग शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करावा, अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करावे असे आवाहन देखील त्यांनी केले। मुख्य संयोजक गणेश भालेराव म्हणाले की सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्याचे वाटप आम्ही करत आहोत, म्हणूनच दरवर्षी आम्ही अण्णाभाऊ साठे यांची जयंती अशा प्रकारे साजरी करत असतो। प्रास्ताविका नगरकर मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन सुजित रणदिवे यांनी केले। आभार प्रदर्शन मेत्रे सर यांनी मानले। शिवाजीराव भिसे, संदीप रणदिवे, विकी गायकवाड, राहुल वाघमारे, संतोष चंदन शिवे, संजय भालेराव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक दादासाहेब सोनवणे मॅडम
हे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा पुढील शैक्षणिक चांगल्या पद्धतीने जावो अशा ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अरे देवा पुरी चार भक्ती चार पुरी चार भक्ती चार देवा पुरी म्हणजे खरंच का देवा तू देवळात आहेस, खरंच का देवा तू देवळात आहेस, मी म्हणे तुम्ही माझ्यासारखा कोणी नाही, मी म्हणेन तुम्ही माझ्यासारखा कोणी नाही, जशी तुरुंगा बाहेर तुला घटना करू तशी तुझ्या देवळात आहेस। मी गुन्हेगार शासनाच्या पेठेत, मी गुन्हेगार शासनाच्या पेठेत